तर मवियाची यादी 2 दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. मवियामध्ये अजून काही जागांवर तिढा असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. वादातील जागा हायकमांडला पाठवून त्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. नाहीतर परवा महाविकास आघाडीच्या सगळ्या जागा क्लिअर होतील. आज आमच्या जी चर्चा या आम्ही जे सीट शेअरिंगची जी कमिटी झालेली होती त्यांची एक अंतिम एक चर्चा आज संपलेली आहे. ज्या डिस्प्यूटच्या जागा आहेत, ज्या 20-25 जागा, त्या जागेचं हायकमांडकडे पाठवून त्या ठिकाणी क्लिअर केले जातील आणि उद्या नाही तर परवा हे जाहीर करण्यात येईल.